जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। मना मंचरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो। समस्तांमध्ये नाम हे सार आहे, दुजी तूड ना तुळीता ही नसा आहे। हे मना, नामाचा मत्सर करून ते सोडून देऊ तू नकोस। नामाबद्दल पूज्य भाव बाळगून त्याचा ध्यास घे। सर्व साधनांमध्ये नाम हेच सार आहे, हेच सर्व ध्यानाचे मूळ आहे। त्याची कोणत्याही साधनाशी तुलना करता येणे शक्यच नाही। नामस्मरण हेच मूळ आहे। नामस्मरणाचा पूज्य भाव बाळगून त्याचा ध्यास आपण घ्यायला हवा, कारण सर्व साधनांचा जे सर्व साधनं आहेत, सर्व साधनांमध्ये नामस्मरणच हा सर्वांचा सार आहे। सर्वांचा बोध नामस्मरण आहे। आणि या नामस्मरणाची तुलना आपण कोणाशीच करू शकत नाही, कुठल्याच साधनाशी आपण नामस्मरणाची तुलना करू शकत नाही। म्हणून नामस्मरण हे आपण कधीच सोडू नये। बहुनाम या राम नामी तुडेना, अभाग्या नरा पामरा हे कडेना। विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे। भगवंताची अनेक नाव आहेत, पण त्यात राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे। परंतु ही गोष्ट बिचाऱ्या मनुष्याला कळतच नाही। हलाहल विषाचा दाह नाहीसा करण्यासाठी शंकरांनी सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांचे नाव घेतले होते। आणि तिथे आपल्या सारख्या बापड्या मनुष्याच्या मताला किंमत तरी काय आहे। हलाहल विष धारण करणाऱ्या शिवशंकरांनीही त्याचा दाह नाहीसा करण्यासाठी रामांचे नाव घेतले होते। मग भगवंताची अनेक नाव असता प्रभू श्री रामचंद्रांचे हे राम नाम श्रेष्ठ आहे। जेने जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो। बहुत ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते, परियंतरी नाम विश्वास देते। ज्या शंकरांनी कामदेवात जाळून टाकले ते नाम रामाचे ध्यान करतात। जे शंकर मोठ्या पूज्य भावनेने पार्वती मातेला रामाचे गुणन वर्णन सांगतात, शंकरांचे ठिकाणी मोठे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य वसत, तरीही त्यांच्या मनात नामाबद्दलचा दृढ विश्वास स्थिर आहे। म्हणजे प्रभू शंकरांजवळ सुद्धा या नामस्मरणाबद्दलचा विश्वास हा दृढ आहे। विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासिनेना। निवाला स्वये तापसी चंद्र मौडी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी। पांडुरंगाने महादेवाला डोक्यावर धारण केले आहे, त्या महादेवाला प्रभू रामाचा ध्यास लागलेला आहे। हे तुम्हाला ठाऊक असणारच, राम नामामुळे महादेवांचा दाह दूर झाला, ते रामाचं जीवन अंतकाळी सोडवणार आहे। म्हणजे ते नामस्मरण जीवांना सर्व अंतकाळातून सोडवणार आहे। म्हणूनच या राम नामाचा जाप आपण नेहमी करायला हवा। जय सद्गुरु। हे होते आपले आजचे चार मनाचे श्लोक व त्या मनाच्या श्लोकांमागील मराठी अर्थ। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील चार मनाच्या श्लोकांसोबत व त्यांच्यातील मराठी अर्थासोबत। तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।